गुरुवर्य डॉक्टर देगलूरकर, या परिसंवादाचे अध्यक्ष अशोकजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, होटलच्या संदर्भात एक परिसंवाद घ्यावा अशी जेव्हा कल्पना आली तेव्हा आणि मी बोलावं असं जेव्हा मला सुचवलं गेलं तेव्हा अर्थात थोडासा गोंधळलो, कारण गुरुवर्य डॉक्टर देगलूरकरांसमोर मला बोलायचं आहे याची पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे काय बोलावं असा संभ्रम मनात निर्माण होणं साहजिकच होतं. परंतु शिल्पकलेचा आणि शिल्प एकूण हॉटेलच्या शिल्पवैभवाचा आस्वाद घेण्याचा भाग सोडून मी हॉटेलच्या संदर्भातला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला प्रतिपादित करू इच्छितो. साधारणतः महाराष्ट्राच्या प्राचीनतम इतिहासाचा प्रारंभच मुळात नांदेड परिसरात होतो आहे, मराठवाड्यात होतो आहे, किंबहुना प्राचीन महाराष्ट्र म्हणजेच प्राचीन मराठवाडा आहे हे समीकरण आपल्याला निश्चितपणे स्वीकारावं लागतं. अगदी बौद्ध काळातली बावरी जातकाने जागवलेलं बावरीची स्मृती ही या नांदेड परिसरातली अश्मक जनपदाच्याच परिसरातली आहे. तेव्हा इसवी सन पूर्व 5व्या 6व्या शतकापासून सुरू होणारा आपला इतिहास हा नुसता राजकीय इतिहास राहत नाही तर राष्ट्रकूट आणि चालुक्यांच्या काळामध्ये याला एक वेगळा कलात्मक असा एक आयाम प्राप्त होतो आणि या कलात्मक आयामाचं अप्रतिम अशा प्रकारचं उलगडणं आणि हा सगळा कालखंड मोठ्या सुस्पष्ट पद्धतीनं आपल्यासमोर आणण्याचं मोठं श्रेय यशवंत महाविद्यालयाच्या इतिहास विभागाला, म्हैसेकरांनी केलेल्या प्रयत्नाला आणि डॉक्टर शेळके जे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत या डॉक्टर शेळक्यांनी आणि डॉक्टर रित्तींनी प्रकाशित केलेल्या इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम नांदेड डिस्ट्रिक्ट या ग्रंथाला प्रामुख्याने जातं. कारण या ग्रंथाने नांदेड जिल्ह्यातल्या 40 प्राचीनतम शिलालेखांचा शोध घेतला आहे, सॉरी प्राचीनतम म्हणत नाही प्राचीन शिलालेखांचा शोध घेतला आहे आणि या शिलालेखामधून जे प्रकाशात आलं त्यातलं हॉटेल हे एक अत्यंत महत्त्वाचं असं प्रकारचं केंद्र आहे. उत्तर चालुक्यांच्या कालखंडात वहनी कुल या नावाचं एक राजघराणं, उपराजघराणं म्हणू यावं, या पोट्टुल नगरीत वास्तव्यात होतं. पोट्टुल नगरी ही मुळातलं तो शब्द कानडी पोट्टुलचं हॉटेल झालं मराठीमध्ये आणि आज हॉटेल नावाचं एक छोटंसं खेडं आजच्या शब्दात सांगायचं झालं तर आज अस्तित्वात आहे. डॉक्टर देगलूरकरांनी आत्ताच बोलताना असा विषय अनौपचारिक चर्चेमध्ये ते म्हणाले की हॉटेल शहराचा अप्रतिम अशा प्रकारचा लेआउट आपल्याला अभ्यासता येऊ शकतो, कुठल्या भागामध्ये कोणतं देऊळ होतं, कदाचित तिथे राजवाडाही असेल, जसं जसा शहराचा पूर्ण लेआउट कंधारच्या शिलालेखामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रकूटकालीन कंधार कसं होतं, म्हणजे 10व्या 8व्या 9व्या शतकातलं कंधार कसं होतं याचा जसा अप्रतिम लेआउट राष्ट्रकूटांच्या या शिलालेखामध्ये आहे तसाच हॉटेलचाही पूर्ण शहराचा लेआउट आपल्याला हॉटेलमधल्या सापडलेल्या शिलालेखांच्यामधून मिळतो. वैशिष्ट्य हे की हॉटेलला एकूण 3 अप्रतिम शिलालेख आहेत आणि या तिन्ही शिलालेखांच्या अनुषंगाने आपल्याला जर बोलायचं झालं तर त्या काळातला बराचसा राजकीय इतिहास या शिलालेखांच्या स्वरूपात प्रामुख्यानं स्पष्ट होतो. अगदी इथला पहिला प्राचीनतम जो शिलालेख आहे हॉटेल शहरापुरतं बोलायचं मर्यादित झालं तर इसवी सनाच्या 1068 ते 70 दरम्यानचा पहिला शिलालेख म्हणजे 11व्या शतकातला पहिला शिलालेख या ठिकाणी सापडतो आहे आणि हा सगळ्यात मोठा शिलालेख आहे. जवळपास 43 ओळी या शिलालेखामध्ये नोंदवलेल्या आहेत. प्राचीन काळातला माणूस 1200 वर्षापूर्वीचा माणूस इतिहासाची नोंद करताना किती काळजीपूर्वक त्याची नोंद करत असे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे प्राचीन काळातले शिलालेख आहेत. कालपर्वाच नांदेडला घडलेली घटना आहे, वर्तमानपत्रात ती गाजलेली आहे आणि अलीकडच्या 21व्या शतकातल्या माणसाची प्रवृत्ती कशी याचं ते द्योतक आहे. अलीकडेच एक
कोनशिला बसवली गेली एका इमारतीच्या निमित्तानं, त्या कोनशिलेवरच्या अक्षर उडालीत आणि प्रचंड मोठा विनोद त्यातून निर्माण झालेलं, नावांचं विकृतीकरण त्यातून झालं आहे, वर्तमानपत्र ती गाजलेली किस्सा आहे. म्हणजे इतके आज 50 वर्षापूर्वी आम्ही लिहिलेले शिलालेख 50 वर्षे टिकत नाहीत. आणि या पार्श्वभूमीवर 1200 वर्षापूर्वी कोरले गेलेले हे शिलालेख अख्खे जशीच्या तशी अजून आहेत. धचा मा तिथे करता येत नाही, कुठल्याही प्रकारचं चेंज त्यात होत नाही, इतिहासाचं विकृतीकरण तिथे घडत नाही हे लक्षात घ्या. ते मग या ठिकाणी सर्वात मोठा 43 ओळीचा हा शिलालेख सोमेश्वर दुसरा या चालुक्य द्रौपदीच्या काळात कोरला गेलेला आहे. आणि मग अनेक आख्यायिका त्यात उल्लेखल्या गेलेल्या आहेत, त्या आख्यायिकांचा फारसा मी सविस्ताराने या ठिकाणी प्रतिपादन करणार नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, त्या आख्यायिकांचा मी उल्लेख या अनुषंगाने करतो आहे की प्राचीन भारतीय माणसाने, एकूणच भारतीय मानसिकता जी आहे ती इतिहास जागवण्याची आहे. आणि तो इतिहास जसा हस्तलिखितांच्या स्वरूपात, शिलालेखांच्या स्वरूपात, शिल्पस्थापत्यांच्या अनुषंगाने जसा नोंदवला जातो आहे, तसाच लोकमानसामध्ये असलेल्या लोकपरंपरेनेही तो जागवलेला आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आणि या लोकमानसातल्या लोकपरंपरा जर लक्षात घ्यायच्या आहेत, तर अशीच एक लोकपरंपरा की ज्या लोकपरंपरेला दुजोरा या इथल्या कंधा या होट्टलच्या शिलालेखामध्ये मिळतो आहे, तो म्हणजे अगस्त्य ऋषीच्या आश्रमाचा उल्लेख या शिलालेखामध्ये होतो. म्हणजे याचा अर्थ अगस्त्य ऋषीचं वास्तव्य या परिसरातच होतं, ही लोकपरंपरा प्राचीन काळापासून ते अगदी 10व्या 11व्या शतकापर्यंत निश्चितपणे होती याचा लिखित पुरावा हा या शिलालेखामधून मिळतो आहे. तेव्हा लोकपरंपरेतून जर इतिहास शोधायचा असेल, सामान्य माणसाचा जर इतिहास लोकपरंपरेत धुंडाळायचा असेल, तर तो या पद्धतीने धुंडाळता येऊ शकतो. शिलालेखांमध्ये आलेल्या ज्या आख्यायिका आहेत, हीच आख्यायिका पुढे शंगो तुळपुळेंनी प्राचीन मराठी कोरीव लेखामध्ये उनकदेवच्या शिलालेखामध्ये जो प्रकाशित केला, त्या उनकदेवच्या शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख पुन्हा येतो आहे. म्हणजे 10व्या 11व्या शतकामध्ये प्रचलित असलेल्या ही आख्यायिका पुढे 12व्या 13व्या 14व्या शतकापर्यंत चालू राहते. याचा अर्थ ही आख्यायिका नुसतीच भ्रामक नाही, काल्पनिक नाही, कुठेतरी सत्याचा अंश त्याच्यात असला पाहिजे असा निष्कर्ष लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या माणसाला निश्चित काढायला लागतो. आणि मग या शिलालेखामध्ये काही वन्नीकुलं, पावककुलं या घराण्यांचे उल्लेख आहेत, निरनिराळ्या राजांचे उल्लेख आहेत. कालीचोरस आहे, अग्र आहे, ढोरराज आहे, अग्राचा मित्र असलेला सिद्धुगी आहे, आणि या सिद्धुगीने सिद्धेश्वराचं देऊळ बांधल्याचा संदर्भ येतो. म्हणजे 1068ला ज्या अर्थी हा शिलालेख कोरला जातो, याचा अर्थ 1068च्या आधी सिद्धुकीचं देऊळ इथे अस्तित्वात आहे. म्हणजे आजपासून 1100 वर्षापूर्वी बांधलेलं सिद्धेश्वराचं देऊळ आज तिथे अस्तित्वात आहे. या सिद्धेश्वराच्या देवळाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगायला लागेल की महाराष्ट्र शासनानं केलेलं एक चांगलं काम म्हणून मी आवर्जून याचा उल्लेख करीन की महाराष्ट्र शासनानं आणि आमच्या पुरातत्व खात्यानं केलेली एकमेव अशा प्रकारची पुनर्बांधणी म्हणजे सिद्धेश्वराच्या देवळाची आहे. हे सिद्धेश्वर देऊळ पूर्णपणे उतरून प्रत्येक दगड न दगड त्याच्यावर नोंद करून त्याच्या क्रमांक टाकून ते पूर्ण देऊळ जसंच्या तसं पुन्हा पुनर्बांधित केलेलं आहे, संरक्षित केलेलं आहे. तेव्हा हे मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे. अर्थात नुसतं एवढं काम होऊन भागणार नाही आहे, एवढ्यावर समाधान मानण्याची आवश्यकता नाही, कारण तिथे अशाच प्रकारची त्याच काळातली त्याहीपेक्षा सुंदर अशी आणखी 2 देवळं तिथे दुर्दैव आहेत की ज्या देवळांची अवस्था अत्यंत भयानक आहे. सुदैवानं इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज सारखी संघटना आणि त्या संघटनेतले नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे अध्यक्ष प्रतिनिधी असलेले आमचे अशोकजी आज इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्र शासनानं आणि इंटॅचसारख्या संस्थेनं दोघांच्या कोलॅबोरेशननी तिथे असलेल्या या देवळांचा, अवशेषांचा पुनर्बांधणी, पुनर्संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. मी अशोकजींना या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी या दृष्टीने गोष्ट कशी पुढे नेता येईल याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला सहकार्य करावं. मी जेव्हा 3 देवळांचा उल्लेख करतोय तिथल्या आणि त्या शिलालेखांचा उल्लेख करतोय, 2-3 शिलालेखांकी तिथे आहेत,
मला आवर्जून आपल्याला असं सांगावं लागेल की देऊळ किंवा मंदिर म्हटल्यानंतर आमच्यापुढे येतो तो देव. मग कुठल्या देवाचं आहे, मग किती पावणारा आहे, मग त्याची पॉप्युलॅरिटी करायची असेल तर अगदी प्रसन्न कसा आहे आणि पावक कसा आहे आणि नवसाला पावणारा देव कसा, हे सगळं आम्ही या शब्दात बोलत असतो. होटलच्या एकाही देवळात असा नवसाला पावणारा देव आज अस्तित्वात नाही. तेव्हा ज्याला नवसाला पावणाऱ्या देवाच्या दर्शनासाठी जायचं असेल त्यांनी होटलला कृपा करून जाऊ नये, तिथे तुम्हाला हे काहीही मिळणार नाही. मग काय आहे होटलला, कशासाठी एवढा गाजावाजा तुम्ही करताय होटलचा? होटल हे एक कला केंद्र म्हणून प्रामुख्याने आपल्याला पाहिजे. आजपासून 1200 वर्षापूर्वीच्या माणसाच्या मनामध्ये असलेली कलेसंबंधातली आसक्ती, कला जाणून घेण्याची जिद्द, कला निर्मितीचं प्रचंड सामर्थ्य, हे जर पाहायचं असेल तर आपल्याला होटलला जायला लागेल. तिथल्या एकाही देवळामध्ये प्रतिष्ठापित अशा प्रकारची आज कुठलीही देवता नाही. परंतु बाह्य भिंतीवर अप्रतिम शिल्पाविष्कार आहे आणि तिथे नतमस्तक व्हायचे ते देवापुढे नाही तर ब्रह्मदेवाच्याही त्यापेक्षाही जास्त सामर्थ्य असणाऱ्या त्या माणसापुढे, की ज्या माणसानं या ठिकाणची अप्रतिम कला निर्मिती केलेली आहे. आम्हाला तो माणूसच दिसत नाही. तो माणूस पाहायचा असेल तर इतर ठिकाणी आपण अनेक अगदी औंढ्याला जातो. ठीक आहे, औंढ्याला गेल्यानंतर मी अनेकदा गेलो पण औंढ्याच्या बाह्य भिंतीवरचे देव आम्ही पाहिले नाहीत. कारण आम्हाला आकर्षण आहे महादेवाच्या पिंडीचं. तिथे गेलोत, महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं, प्रचंड मोठ्या रांगा त्या दर्शनाला असतात आणि बाह्य भिंतीवरच्या ज्या अप्रतिम कला आविष्कार आहे त्याच्यावर प्रचंड धुळीची पुटं चढलेली आहेत आणि फार तर नाही तर आम्ही रंगरंगोटी लावून त्याला आणखी विकृती केलेली आहे. हे जे घडतं हे सुदैवानं मी म्हणेन की अजून होटलला घडलेलं नाही. कुठेही रंगरंगोटी दिलेली नाही, अजून कुठेही त्याचं संरक्षण झालेलं नाही आहे. परंतु इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून, इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा म्हणून होटलचा हा परिसर संरक्षित करणं अत्यंत गरजेचं आहे. मला होटलबद्दल प्रामुख्यानं जाणवलं ते अगदी आज आठवतं आहे. आजही जेव्हा होटलला मी 1962-63 आलो होतो सायकलीनी, अक्षरशः गेलो होतो, माझा PhD काम चालू होतं आणि त्यावेळेस रस्ते नव्हते, काहीच नव्हते. बीडहून मी नांदेडला आलेलो आणि सायकलवर होटलला गेलो आणि होटलचे 3-4 देवळं पाहिल्यानंतर त्या दरम्यानच, त्याच्या एक वर्षभर आधीच MLA असतानाच, डॉक्टर गुप्त्यांबरोबर बादामी आहिवल्याने पटेडाकलला जाण्याची संधी मिळाली होती. बादामी आहिवल्याने पटेडाकल ही पूर्व चालुक्यांच्या काळातलं अप्रतिम मंदिर शहर म्हणून ओळखलं जातं, टेम्पल टाऊन. ब्रिटिशांच्या काळात या अर्ली चालुक्यन टेम्पल टाऊनला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोजेक्शन दिलं गेलं इंटरनॅशनल टुरिझमच्या दृष्टीने. आणि आज कर्नाटकातलं हे बादामी आहिवले पटेडाकल जगप्रसिद्ध टुरिस्ट सेंटर झालेलं आहे, हे कारण ब्रिटिशांनी केलेल्या प्रयत्नाचं फलित आहे. भारतात येणारा प्रत्येक टुरिस्ट जसा अजिंठा वेरूळला जातो तसा तो बादामी आहिवले पटेडाकलला जातो. ते पाहिल्यानंतर आणि मी जेव्हा होटलला आलो 60-65 दरम्यान, तेव्हा मला असं जाणवलं की आपण अर्ली चालुक्यन टेम्पल टाऊन म्हणून याचा मोठा गाजावाजा करतो. त्याचप्रमाणे त्याच प्रकारची कदाचित कमी प्रतीची कमी आकाराची देवळं असतील, परंतु अशीच 3-4 देवळं आपल्या होटल शहरात आहेत, होटल नगरीत आहेत आणि लॅटर चालुक्यन टेम्पल टाऊन म्हणून ते का प्रोजेक्ट होऊ नये? आज जर लॅटर चालुक्यन टेम्पल टाऊन म्हणून हा महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारनं लॅटर चालुक्यन टेम्पल टाऊन म्हणून जर होटलला प्रोजेक्ट केलं तर मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल टुरिस्ट, अगदी नांदेडपर्यंत अजिंठाला येणारा तो टुरिस्ट, अगदी बादामी आहिवले पटेडाकलला जाताना तो प्रामुख्याने इथे होटलला थांबेल, होटलची तो मंदिरं पाहिल आणि आमच्या कला निर्मितीला आणि त्या काळातल्या सामान्य माणसाच्या कलाप्रेमाला दाद देईल असं मला वाटतं. ही कल्पना तिथेच सुचली आहे. आणि मग त्यानंतर साधारणतः या होटलच्या देवळांच्या संदर्भातलं आकर्षण निर्माण झालं लोकांना. इथे या ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांपैकी 40-30 शिलालेख हे कानडी लिपीतले आहेत. हा सगळा भाग एका अर्थानं कानडी भाषिक भाग होता, किंबहुना कानडी मराठी जन्माच्या आधी कानडी अस्तित्वात आलेली आहे.
कानडीतूनच पुढे आपण मराठी विकसित केली हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. त्यामुळे हा भाग कानडी होता म्हणून काही फारसं आपण मराठी भाषिकांनी घाबरून जायचं कारण नाही. किंवा उद्या कर्नाटक आपल्या नांदेडवर हक्क सांगतो का काय असंही अशीही भीती बाळगण्याचं खरं म्हणजे वस्तुतः कारण नाही आहे. कारण आपल्या मराठीच्या जन्माच्या आधी कानडी अस्तित्वात आलेली आहे आणि हा भाग सगळा कानडी आणि मराठी. आज ज्या पद्धतीने आपण भाषिक द्वेष विकसित केला आहे असा भाषिक द्वेष हा 1200 वर्षापूर्वीच्या समाज जीवनामध्ये सुदैवानं नव्हता, तो आज आहे. सांगायचं मतितार्थ चालुक्यांच्या काळातले असंख्य शिलालेख आपल्या नांदेड परिसरात आहेत, मराठवाड्यात आहेत. चालुक्य काळातली असंख्य शहरं आपल्या मराठवाड्यात आहेत. त्यातलं मराठ महत्त्वाचं शहर म्हणजे हे पुट्टल नगरी किंवा पुट्टल नगरी आहे. आणि या पुट्टल नगरीतल्या कलेचा अप्रतिम अशा प्रकारचा आविष्कार हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. उत्तर चालुक्यांच्या सारा